आवाज इतना में परंतु आता बघ केले चालो काय चालू परंतु एखाद्या गरीबाला न्याय देणं फार अवघड असतं. ह्यांच्याकडून विषय असं झालं 12 जून 12 जूनला या ताईकडनं हडपसरला असताना ह्यांच्याकडनं फायनान्स कंपनीवाल्यांनी गाडी काढून घेतली. ही गाडी 3-4 वर्षापूर्वी घेतली गाडी. नाही आता नाही गाडी घेतली. नवीन कधी घेतली? नवीन लॉकडाऊनच्या अगोदर. हा म्हणजे साधारण तीन एक वर्ष झालं नवीन गाडी घेऊन. 1,18,000 भरले मी. 1,18,000 रुपयाला गाडी घेतली मुथूट फायनान्सकडून. आणि या फायनान्सकडनं गाडी घेऊन सगळे हप्ते भरले. 3200 रुपयाचा शेवटचा हप्ता राहिला. तो पण 3,232 ते 3,200चा एक हप्ता यांच्याकडे राहिला. आता ह्या दोघी माहिले की दोन भांड्याची कामं करतात. त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. आणि या ताडीवाला रोडला पुणे शहरामध्ये राहतात. ह्यांच्याकडं वास्तविक आता फायनान्स कंपनीवाल्यांना एखादी महिला जर गाडी चालवत असेल आणि ती एकटी असेल तर तिच्याकडनं गाडी काढून घेता येत नाही. तो कायद्याने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो आपण एखादी महिला असेल तर. आणि ते सुद्धा 3,200च्या हप्त्यासाठी एका सिंगल हप्त्यासाठी घेऊ शकत नाहीत. ते ह्यांना काहीच माहीत नव्हतं. 15,000 रुपये तुमचे थकलेत, तुम्हाला गाडी द्यावी लागेल असं म्हटलं. त्यांच्याकडनं गाडी काढून घेतली जून महिन्यामध्ये. त्याच्यानंतरनं ही गाडी प्रत्यक्षामध्ये जून महिन्यात घेतली. यांना कोणतीही नोटीस दिली नाही. काय नाही काय नाही आणि नोटीस बिटीस काही न देता ही गाडी मुथूट फायनान्सने डायरेक्ट विकून टाकली. लिलाव केला जून जुलै महिन्यामध्ये गाडीचा लिलाव झाला. त्यांना सांगितलं की तुमच्या गाडीचा लिलाव झाला आहे म्हणून. हे पैसे भरायला गेले पण नाही म्हणले तुमची गाडी विकली आहे. मग त्याच्यानंतरनं माझ्याकडे हे मागच्या महिन्यात आले. बरोबर ना? तुम्ही कसे काय माझ्याकडे आलात? तुमच्या रील्स पाहिले होत्या ना, त्या रील्स वरून मिळाले. लोक जे बोलतात ना बघा की फेसबुकचा काय फायदा, फेसबुकचा काय फायदा. आज आमच्यासाठी खूप मोठा फायदा आहे की आमच्यासारख्या गरीब माणसासाठी की तात्यापर्यंत पोहोचण्याचा तो मार्ग आहे. आणि आमच्यासाठी एक वेळ अजून कितीतरी लोकांसाठी तो फायदा आहे. त्यामुळे फेसबुक हे चुकीचं नाही आहे. तात्या जे बनवतात ना ते खरोखरच. आणि आज त्यांच्यामुळे माझी कष्टाची मेहनतीची गाडी मिळाली. त्यांनी 3200 रुपयासाठी ह्या गाडीचा किस्सा जो तुम्हाला सांगितला तर कदाचित मी कोणत्या लेवलला जाऊन काम करतो एखाद्या विषयामध्ये. जर मला एखाद्या विषयाचा मी डोक्यात विषय घेतला, बरेच विषय येतात, परंतु मग कुठला विषय घ्यायचा कुठला विषय नाही घ्यायचा किती गरज आहे. लोकांना प्रत्येकाला असं वाटतं की मी इकडं बसलो म्हणजे मोकळाच बसलो असो. अनेक कामं असतात परंतु ह्यांचा विषय अतिशय जुनियर होता. ही गाडी मुथूट फायनान्सने लिलावामध्ये विकली 38,500 रुपयाला. 38,500 रुपयाला ही गाडी विकली. ही नानापेठच्या एका एजंटनी घेतली. ही गाडी ऑनलाईन लिलाव झाला. हिचा हा नानापेठच्या एका एजंटकडे ही गाडी गेली. त्या एजंटनी 38,500ला ती गाडी घेतली ही लिलावामध्ये. आणि 38,500ला घेऊन त्यांनी दुसऱ्या एजंटला 5,000 रुपये डिफरन्स ठरवामध्ये 43,000 रुपयाला ती गाडी दुसऱ्या एजंटला विकली. ज्यांनी 43,000 घेतली त्यांनी पुढं 48,000 विकली. 48,000 ज्यांनी घेतली त्यांनी पुढं ती गाडी 52,000-53,000 विकली. प्रत्येकजण 5,000-5,000 रुपयाचा डिफरन्स ठेवत ही गाडी विकत गेला. आणि शेवटी ज्याच्याकडे ही 52,000-53,000 गाडी गेली त्यांनी 10,000 रुपये ह्याच्यावरती म्हणलं खर्च केला. तुम्हाला काय काय वाटलं, काय काय खर्च केला ह्याच्यावरती? त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं नेमप्लेट वगैरे बदलली. म्हटलं अच्छा सीट कव्हर चेंज केलो आणि पाशन केलो. काय पाशन? पाठीमागची जी इंडिकेटर लाइट वगैरे आहे ना ती बदलली त्यांनी. पाशिंग करून ही तर फुटली आहे. हा ती फुटली आहे लाईट. इंडिकेटर बदलले किंवा काय काय असं काय काय करून त्यांनी 10,000 रुपये खर्च सांगितला. म्हणजे ज्यांनी 50-52,000 रुपयाला घेतली त्यांनी 10,000 रुपये खर्च करून पुढं त्यांनी पण पुढं 65,000 गाडी विकली. एकूण ह्या गाडीला झाले मालक 5-3 महिन्यात. 2-3 महिन्यात ह्या गाडीला 5 मालक झाले. आता ह्या सगळ्या मालकांना शोधून त्यांच्याकडून गाडी परत आणणं माझ्यासाठी फार जिकरीचं काम होतं. शिवाय मी ह्याच्यामध्ये मुथूट फायनान्सनी आउट ऑफ द वे जाऊन ही गाडी विकली आहे. कारण ह्यांचे फक्त 3,200चा हप्ता राहिला होता. एका हप्त्याकरता 1,18,000 गाडीचा ते लिलाव करू शकत नाहीत. म्हणून मी मुथूट फायनान्सकडनं 25,000 रुपये मुथूट फायनान्सच्या शाखेकडनं वसूल केले. हो त्यांनी दिले.
त्यांच्या मॅनेजरकडनं 20,000 रुपये काढले, म्हणजे 45,000 रुपये, 38,000 रुपये, 500 ची गाडी 45,000 रुपयाला, 45,000 रुपयाला गाडी, हे 45,000 रुपये मी मुथूट फायनान्सकडनं काढून दाखवले, हे 45,000 रुपये 8,500 रुपये यांच्या अकाउंटवरती भरले गेले होते, आणि 50-60 हजार रुपये 65,000 रुपये गाडीची किंमत झाली होती. या मी शेवटी त्या गाडी मालकाला, ज्यांनी ही गाडी घेतली होती, त्याला सांगितलं की बाबा मी पोलीस केस करेल ह्या विषयामध्ये, तुला गाडी यांना 5,000 रुपये कमी करून द्यावी लागेल. मग जे काय 5-6,500 रुपये यांच्यावरती दंडात्मक कारवाई बिरवाई धरून त्यांनी सांगितले होते, त्याच्यामध्ये 2-3 हजार रुपये द्यायला सांगितलं की तुम्ही जास्त भरा, तुमची गाडी तुम्हाला परत हाय तीच गाडी मिळून जाईल, कारण गाडी त्यांनी अतिशय कंडिशनमध्ये वापरलेली आहे. ही 4-5 वर्षामध्ये गाडीला 40,000 किलोमीटर गाडी झाली, आता त्याच्यानंतर मला वाटते 2-3 महिने ती गाडी जास्त चालली असेल, त्यामुळे जास्त किलोमीटर झाली आहे. आणि हे सगळा विषय माझ्याकडे आल्यानंतर ना, आज मला वाटतं की आम्ही 8-15 दिवस लागले असते ना, 15-20 दिवसामध्ये पण मला पैसे जमा करण्यासाठी वेळ लागला. 15-20 दिवसामध्ये यांना ते बाकीचे जे काय 15,000 रुपये 45, आम्ही शेवटी 15,000 रुपये 45,000 रुपये त्यांच्याकडनं घेतलेले, 8,000 रुपये ह्यांना पहिले बँकेचे मिळालेले, आणि शेवटी 60,000 रुपये 6-7 हजार रुपये घालून आज 15,000 रुपये ह्यांच्याजवळचे गेले, आणि आज गाडी त्यांच्या ताब्यात मिळाली आहे. मला वाटते की गेल्या 2-4 दिवसापूर्वीच गाडी त्यांच्या ताब्यात दिली, आणि या थोड्या गावाला देवाच्या कार्यक्रमानिमित्त गावाला गेले होत्या, त्यामुळे काय त्यांना येता आलं नाही, आज ते इकडं आल्यात. त्यांनी आज गाडीची पूजाबिजा केली आहे. मी त्या दिवशी म्हटलो होतो की घरात बसून कमेंट्स करणं एखाद्याला, एखाद्यावरती बोलणं फार सोपं असतं, पण आपण जेव्हा प्रत्यक्षात फील्डवर करा जातो ना, तेव्हा कळतं की खरंच आज मला वाटतं की जी दिवाळीची भेट म्हणून म्हणावी लागेल की 1,500 रुपये देऊन कामं होत नाहीत लोकांची अशा पद्धतीने. मी खूप आभारी आहे की तात्यामुळं मला आज गाडी मिळेल, नाहीतर माझ्या गरीबाचा कोणी न्याय केला असता. आमच्या ताळीवाल्या रोडचे लोक पैसे खाऊन सुद्धा काम केले नसते, तर त्यांनी आता पण केले नाहीत. बोला बोला. जवळजवळ 5 डिलर झाल्यानंतर आम्हाला गाडी भेटणं हे मुश्किलच आहे. तात्यांमुळं आम्हाला ती गाडी भेटली आहे, तर त्यामुळे तात्यांचे आम्ही खूप मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद म्हणतो. तात्या खरंच तुम्ही कडक आहात. एकदम कडकचा विषय नाहीये, मला वाटतं की जो विषय माझ्याकडे येतो तो मी अतिशय तडफेने घेतो, आणि त्याच्यामधनं मला असं तुमच्यासारख्या लोकांना मदत करताना अतिशय समाधान वाटतं. समाधान वाटून त्याच्यामध्ये मला वाटतं की आज ही एक प्रकारे तुम्हाला दिवाळीची भेट आहे. दिवाळीची माझ्यासारख्या एका भावाकडनं बहिणींना ही भेट म्हणलं तरी पावगं ठरणार नाही, तुम्हाला ती आज मिळालेली भेट समजा. लोकांना असं वाटतं की त्यांचे पैसे घेतले त्यांना दिले, आज त्यांनी मागाशी सांगितलं की हा मागितलं नाही ना खाल्लं नाही, आणि होणार पण नाही असल्या गोष्टी आमच्याकडनं कधी गरीबाकडनं परमेश्वराने जे दिले त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. फक्त मला कमेंट्स करणाऱ्यांना मला वाटतं की हे लक्षात त्यांनी ठेवावं की स्वतः आपण ह्याच्यात पडावं, आणि मग काय त्रास होतो ना तो कळेल, आणि त्याच्यानंतर ना मग आपण कमेंट्स करत असावेत. की मी नेगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत नाही, पण जर एखाद्याला चांगल्या पद्धतीची मदत झाली आहे, एखादा माणूस जर चांगलं काम करतो आहे, निदान नाही तुम्हाला शाबासकीची पाठीवरती त्याच्यात थाप मारता येत असेल, तर कमीत कमी नेगेटिव्ह तरी बोलू नये. कशाकरता नेगेटिव्ह बोलायचं? की ते एक जण तर फायनान्सवाला होता, त्यांनी अकलेचे तारे तोडले की ते तुम्ही मग त्यांना मदत काय केली? अरे मदत काय केली, तू ये इथं पुण्यामध्ये बाबा, आणि मग ज्यांच्या घशातून मी गाडी काढली ना, मग तुला कळालं असतं की ही गाडी निघली असती का, ही कुणाचे ऐरेगैऱ्याचं काम नव्हतं. आज ते त्यांच्या ताब्यामध्ये त्यांची गाडी मिळाली, मला वाटतं की ह्याच्या पलीकडं, आणि NOC पण मिळाली. हो, NOC पण मिळाली. विशेष म्हणजे त्यांना मी नुसती गाडी दिली नाही, तर त्या गाडीचं लोन क्लिअर झाल्याची NOC पण त्यांच्या ताब्यामध्ये आज मिळालेली आहे. त्यांची गाडी त्यांना मिळाली, ती गाडी त्यांना एक मदत म्हणून त्यांनी आता ती गाडी तर ताई चांगले वापरतील त्याच्यात विषयच नाही, कारण 4 वर्षाची गाडी वाटत नाही त्यांच्या वापरावरून. गेल्या 1-2 महिन्यात फक्त मला वाटते जास्त वापर झाला असेल तिचा. त्या लोकांकडे होती, त्यामुळं एवढंच आजच्या या लाईव्हमधनं सांगायचं की काहीतरी चांगली विधायक कामं करता येत नसतील, तर कमीत कमी जो करतो ना त्याच्या बाबतीत तरी आपण चांगल्या पॉझिटिव्ह थॉट्स ठेवावेत, पॉझिटिव्ह बोलत राहावं, म्हणजे जेणेकरून माझं हे अशा गोष्टी करण्यामागचा माझा उद्देश हाच असतो की माझं बघून कुणीतरी अशी चांगली कामं केली पाहिजेत. नाही तर नुसतं काय आहे की लोकांकडनं कमिशन खायला अनेक लोक असतात. आता ताईंनी सांगितलं
की त्यांच्या घरातला विषय मिटवायला भी पैसे घेतले, विषय मिटवला नाही कुठला विषय पण मिटवला नाही. जे काम बघतात त्यांना माहिती किती पैसे घेतल्यात, पैसे घेऊन बी काम नाही. आमचेच लोक आहे, दुसरे पण नाहीत, आमच्यातलेच आहेत आमचेच. स्टार्टर नाही का? एक बटन इकडे करायचं का? हा इथला ब्रेक तिकडे जा दाबतोय. त्यांची गाडी आज त्यांच्या ताब्यात मिळाली आहे, त्याचा वापर त्यांचा चांगला चालू आहे. गरीब बिचारे आपले लोकांच्या धुण्या भांड्याची कामं करून त्यांचे दिवस काढतात. मला वाटते ताईंनी पण चार मुली ना, चार मुली एक मुलगा. सगळे तुम्ही ताडीवाला रोड, दोन मुली 50 वर्षापासून ताडीवाला रोड राहतात. मी जन्मच माझा ताडीवाला रोडचा आहे, पण 20 वर्ष झालं मी आज मुलं घेऊन कष्ट करून खाते. मी एकटी राहते, माझे मिस्टर गावाला राहतात, मी इकडे राहते पुण्यात. ठीक आहे, अजून काय बोलायचं आहे तुम्हाला? धन्यवाद तात्या, बस तुमचं आभारी आहे. एवढंच बाकी काय लागत आयुष्यामध्ये, आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना त्रास होत नाही. परंतु जे घरात बसून कमेंट्स करतात ना, ह्या नालायकांनी थोडं जरा ह्या सगळ्या गोष्टींकडे यावं, ह्याच्यामध्ये उतरावं, आणि मग ठरवावं की आपण ज्या पद्धतीने काम करतो ना, असं माझा ह्याच्यामधनं उद्देश हाच असतो की तुम्हीसुद्धा कोणी जे सामाजिक काम करतात, स्वतः लोकप्रतिनिधी समजतात, त्यांनीसुद्धा ह्या कामांमध्ये लक्ष घालावं, अशी गोरगरिबांना मदत करावी, ना की नुसत्या फेसबुक लाईव्ह करून कमेंट्स करून असं करावं. जेवढं समाजातील ह्या वंचित घटकांना, गरिबांना जेवढा न्याय देता येईल तेवढा देत राहावं. आजचा लाईव्ह आपला एवढ्याच विषयासाठी होता. धन्यवाद.